नमस्कार, मी इम्तियाज मुजावर आणि तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. या विशेष वृत्तामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जावळी तालुक्यातील वडाचे मसवे ते पाचगणी कुडाळ या रस्त्याला जोडणारा हा तब्बल 8 ते 10 किलोमीटरचा रस्ता गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी दुरावस्थित झालेला आहे. हा रस्ता गाड्यांचा आहे की घोड्यांचा आहे असा सवाल देखील आता इथल्या नागरिकांशी चर्चा केल्यानंतर उपस्थित होतोय. तब्बल 10 किलोमीटरचा असणारा हा रस्ता पूर्णतः दुरावस्थित झालेला आहे. 20 वर्षापासून हा रस्ता दुरावस्थित आहे, त्यामुळे या तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती व्हावीची मागणी येथील लोक करत आहेत. प्रचंड त्रास होतोय, सकाळ संध्याकाळ पाणी द्यायला रात्रीचं यायला लागतं, त्याच्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता हवा अशी आमची मागणी आहे. काय त्रास होतो नेमका? त्रास म्हणजे गाडी पडली, स्लिप झाली गाडी, रस्ता चांगला त्यामुळे पायाचं फ्रॅक्चर जरा झालं. या रस्त्यात 20 वर्षे झाले, हा रस्ता खड्डा खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हेच कळत नाही की कशी गाडी चालवावी. 2-3 टू व्हीलरवर वाडं घेऊन पडलेलो आहे. या रस्त्याकडे कुणी बघत नाही, जाणारे येणारे रातच्या एरीचा येतात, कुणीही या रस्त्याकडे बघत नाही, नेते मंडळी कुणीही लक्ष देत नाही. मशव्यापासून हा रस्ता टोटल गावठाणापासून शेतेफट्यापर्यंत सारा सर्व खराब झालेलं आहे आणि इकडं सगळी गाड्यांचं ॲक्सिडेंट होत आहेत. आम्ही 5-6 वेळा पडलो, सगळेच शेतकरी सगळे इकडे बेजावणारे, रातचं लाईट असते, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. हा रस्ता लवकर लवकर तयार व्हावा. रोज ह्या रस्त्यानं प्रवास करायचे नकोच वाटते चालायला, आणि गाडीवर सुद्धा नकोच वाटते, कारण रोजचा रात्रंदिवस आम्हाला इकडे यावंच लागते ना बेजावणीसाठी. पण ह्या रस्त्याने एवढं बेकार अवस्था आहे की रात्रीचं यायचं म्हणलं ना तर भीती वाटते. आता झाला पाहिजे रस्ता व्यवस्थित, झाला पाहिजे व्यवस्थित. निवडणूक संपली की जा कच्च्या रस्त्याने जपली, दगडीतनं खड्ड्यातनं ह्याच्यातनं निवडणुकीपुरतं जावते. अगदी इकडं चालू रस्ता आहे, तिकडे नालं उकार देत, परवानगी घरापर्यंत नालं उकार देत. अवले त्रास होतो एकदम. हाल का खड्डा चुकवायचा कुठला? मोटरसायकलनं, ट्रॅक्टरनं म्हणा, दुसऱ्या वाहनानं, कुठल्या बी खड्डा चुकवायचा कुठला असं होते ना. बरं, रोज आमचं 10 हेलपाट होते त्या रोडला. रस्ता एकदम अरुंद आहे, त्यामुळे एवढी तकलीफ होती जायला याला. गाडीचं पूर्ण हेच होते, माणूस तिचा नीट व्यवस्थित चालत जाता चालता येत नाही, एवढे खड्डे आहेत रस्त्याने. त्यामुळे हे जेव्हा लवकरात लवकर झालं तर चांगलंच आहे, आणि याच्यावर दक्षता घ्यावी सरकारने सुद्धा, जेव्हा लवकरात लवकर काम पूर्ण करावं. 10 वर्षे झाली, कोण बघायच नाही ना, वालीच नाही मशिनाला, माझं वालीच नाही कोण याला, गावाला जावली चालत आहे पण वाली कोण नाही, कोण कुणाचा कुणी बी काय बी करतो, अत्याचार कुणीही करतो. गावात इथनं पुढे जर गेला ना, अतिचार किती आहे ते बघा मग सांगा आम्हाला, अतिक्रमण किती आहे बघा मग सांगा. शासन दरबारी तात्काळ या शेतेपासून ते थेट पाचवड माळवडाचे मसवे असा पाचगणी मेढा पाचगणी कुडाळ रस्त्याला जोडला जाणारा हा रस्ता तात्काळ गेल्या 20 वर्षापासून जो प्रलंबिताने रेखडलेला आहे तो तात्काळ व्हावा अशी मागणी या परिसरातील आणि या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांनी केलेली आहे. इम्तियाज मुजावर, लोकशाही न्यूज मराठी, सातारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.